राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेतून नाराज होऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्यावर टाकली आहे. अनपेक्षित झालेल्या घोषणेमुळे एकनाथ शिंदे समर्थक चांगलेच आनंदी झाले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या हिंदुत्व विचाराने प्रेरित होऊन ठाण्याचे जिल्हा प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांची वाटचाल सुरूच होती. गेल्या 10 दिवसापासून एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापासून बाजूला होऊन भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. 10 दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर आज राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्याने भाजपनं चांगलाच मास्टर स्ट्रोक लावला आहे. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. दरम्यान शहरातील एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक दिगंबर नाडे यांनी द्वारका परिसरात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याने ढोल ताशांच्या गजरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. आज अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन आनंदिगे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज माननीय नामदार आमच्या गोरगरीब जनतेचे कैवारी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आता जे मुख्यमंत्री बनलेत असा नेता मी 12 वर्षापासून आज एकनाथ शिंदे साहेबांचं प्रामाणिक काम करतो आहे. आज प्रामाणिक काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही गोरगरीब जनतेवर आणि अशा अनुसूचित जाती जमातीच्या मुलांवर कधीही अन्याय होऊ दिला नाही. सादर आज जे मुख्यमंत्री झालेत साहेबांनी पहिले पण सांगितलं मी शिवसेनेमध्ये होतो आज पण शिवसेनेत आहे आणि याच्यानंतर मी शिवसेनेत राहणार आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या मनाला दुःख एकच वाटतं की मी आज शिवसेनेमध्ये आज जिवंतपणे लहानपणापासून आज मोठा झालो तर शिवसेनेमध्येच मोठा झालो. पण साहजिक गोष्ट आहे काही नेत्यांमुळं आज एकनाथ शिंदे साहेबांना एक डाग लावण्याचं काम या महाराष्ट्रात चाललं होतं. तरी एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदिगे साहेब यांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी होते म्हणून त्यांची हार झाली नाही. आज हा विजय जो आहे हा अनुसूचित जाती जमातीचा हा विजय हर गरिबाचा हर गोरगरिबांचा हा विजय पूर्ण महाराष्ट्राचा आहे. म्हणून मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे व माननीय एकनाथजी शिंदे साहेब व धर्मवीर आनंदिगे साहेब यांचं मनापासून आभार मानतो का त्यांच्या रूपाने आम्हाला एक चांगलं नेतृत्व आणि चांगलं मुख्यमंत्री लाभलं. मी सर्वांना विनंती करतो की ह्या मुख्यमंत्री आपला मुख्यमंत्री म्हणून आपण पदरात घ्यावं आणि ह्या मुख्यमंत्र्याला आपण सर्वांनी साथ द्यावी. या महाराष्ट्रात अनेक अशा समस्या आहेत तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब सोडवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये अशी कोणची आणीबाणी आली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेब सर्व जाती धर्मासाठी पाण्यात असो पुरामध्ये असो कोणाचं घर तुटलं असेल कोणी वारलं असेल कोणी डुबलं असेल अशा ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची सेना ही सेना कधीही सगळ्यांसाठी तत्पर राहिलेली आहे. तरी मी आपणा सर्वांना विनंती करतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या आपण सर्वांनी पाठीशी राहिलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांना माझ्याकडनं माझ्या सर्व समाजाकडनं व माझ्या सर्व नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी आपणास हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय.
यावेळी दिगंबर नाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी पाहताना आनंद होत असल्याचं सांगितलं. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.